बातमी अमरावतीतली आहे. अमरावतीत काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून राडा झालाय. नाराज कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष पक्ष निरीक्षक यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. बंडखोरी आणि वाट टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून एबी फॉर्मचं थेट वाटप करण्याचं धोरण सगळेच पक्ष अवलंबताना दिसत आहे. अमरावती काँग्रेसने 30 रणनीती अवलंबली पण आज यादी जाहीर होईल अशी अनेकांना आशा होती. पण शहर काँग्रेसतर्फे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना हाणामारीला सुरुवात. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी राजेश सोनवणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. राजेश, बंडखोरी टाळण्यासाठी सावधगिरी बाळगली जात होती काँग्रेसकडनं, मात्र आता हाणामारी झाल्याचं कळत आहे. काय सध्या वातावरण आहे, काय अधिक माहिती आहे? राजेश, हॅलो. सध्या काय वातावरण आहे इथे, हाणामारी झाल्याचं कळत आहे? आज अमरावती महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या वतीनं आज महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना उमेदवारी घोषित करण्याचा दिवस होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते गोळा झाले होते. जे या ठिकाणी पक्ष निरीक्षक आले होते आणि शहराध्यक्ष आहेत हे कटकारस्थान दसून इच्छुक उमेदवारांना, जो काँग्रेसचे काही उमेदवार होते त्यांना त्यांनी तिकीट नाकारल्याचं त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर हे जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्यामध्ये प्रचंड हाणामारी झालेली आहे. पक्ष निरीक्षक आणि शहराध्यक्ष ज्या संजय अकर्ते आणि महिला शहराच्या अध्यक्षा या तिघा चौघांनाही या युवक काँग्रेसच्या आणि एनएसयूच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. संजय अकर्ते यांनी या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. भूषण, धन्यवाद राजेश या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय अमरावतीमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.